मला सांगा देशावर इतकं प्रेम करणं हे एकूण मराठी लेखकांच्या पैकी किती प्रमाणामध्ये तुम्हाला आढळेल आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी स्वतःच्या जीवनाची आहुती देण्याची सिद्धता किती लोकांच्या अनुभवाचा विषय झालेली आहे जी सावरकरांच्या अनुभवाचा विषय झाली एकच उद्देश स्वातंत्र्य प्राप्ती आणि त्या उद्देशासाठी सर्व शक्ती राबवायच्या त्या शक्तीपैकी एक प्रभावी शक्ती म्हणजे लेखन असं सावरकर म्हणत होते व सुद्धा असं सावरकर मानत होते हे आपण लक्षात घ्या बॅरिस्टर असफली सावरकरांचे मित्र होते विलायतीमध्ये शिकत असताना त्यांच्या खोलीमध्ये राहत होते एकाच खोलीमध्ये होते, एक खोली होते दोघे जण त्यावेळेसच्या सावरकरांचं वर्णन बॅरिस्टर असफलीने एका ठिकाणी केलेलं आहे त्यावेळेसचा तरुण सावरकर शिकणारा सावरकर जो होता त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे सावरकरांना फार चांगली बुद्धिमत्ता होती फार प्रचंड अभ्यास करण्याची तयारी होती असामान्य अशा रीतीची प्रतिभा होती व्यक्तिमत्व त्यांना फार चांगलं लाभलं होतं त्यांचा रंग चांगला होता त्यांचं रूप चांगलं होतं त्यांचे डोळे अत्यंत तेजस्वी होते आणि त्यांच्यामध्ये जो साहस करण्याची तयारी होती यापैकी एक गुण जरी असला जगातल्या सर्व लावण्य संपन्न ललना अशा एखाद्या विभूतिमत्वावर आपला जीव ओळून टाकत असतात इतकंच नव्हे त्याच्या विरंगुळ्यासाठी आणि त्याच्या सुखासाठी आपल्या यव्वनाच्या शय्या करायला तयार असतात किती स्त्रिया या माणसावर त्या काळामध्ये भहाल्या असतील आणि किती स्त्रियांवर हा माणूस भाला असेल बॅरिस्टर असफली असं म्हणतात त्या काळातल्या सावरकरांबद्दल इ फटॉल देरवॉज एन इ स्वीट हार्ट इन हिज लाईफ इट वॉज ओनली हिज मदरलँड दुसरं काहीही नाही आपल्या प्रियतमेवर पतंग प्रीती करावी त्या वयामध्ये इतकं प्रेम या माणसानी आपल्या उमलत्या तारुण्यामध्ये फक्त आपल्या मातृभूमीवर केलं फक्त आपल्या मातृभूमीवर केलं जगातल्या अशा सर्व गोष्टी त्याच्यासमोर आल्या असतील ज्याच्यावर त्यांनी भालून जावं आणि ज्यांनी त्याच्यावर लुब्ध व्हावं पण याच्या प्रेमामध्ये अग्रक्रम त्याच्या मातृभूमीला होता दुसऱ्या कोणालाही नव्हता सावरकरांना बायको होती सावरकरांना भाऊ होते सावरकरांना भाऊजय होते सावरकरांना मुलगा होता पण या सगळ्यांपेक्षा या माणसाच्या प्रेमाचा सर्वाधिक वाटा हा त्यांच्या मातृभूमीकडे वळलेला होता सावरकरांना प्रभाकर नावाचा लहान मुलगा झाला ते विलायतेला जाण्यापूर्वी काही महिन्याचा असताना सावरकरांना विलायतेला जावं लागलं विलायतेला गेल्यानंतर काही दिवसांनी त्यांना प्रभाकराचा मृत्यू झाल्याचा कळाला अतिशय वाईट वाटला आपला पहिला मुलगा आणि आपल्या पश्चात मृत्यू पावावा याचं त्यांना अत्यंत दुःख झालं प्रभाकरास नावाची त्यांची एक कविता आहे त्या कवितेमध्ये त्याने हा अनुभव दिलेला आहे काय आश्चर्य ते प्रभाकराला उद्देशून म्हणतात की तू माझा पहिला मुलगा पण तुझा चेहरा मनापासून पाहिल्याचं मला आज आठवत आहे तू कसा होताच दिसायला तेच आठवत नाही दाखवण्याचा प्रयत्न केला नाही तुझ्या आईने केला होता अविभक्त हिंदू कुटुंब पद्धतीतलं वातावरण त्यात दिलेलं आहे की आपल्या नवऱ्याला पहिला मुलगा दाखवण्यासारखं सुद्धा स्वातंत्र्य आणि सोय त्या काळामध्ये कुटुंब व्यवस्थेमध्ये नव्हती त्याच्यामुळे कुणी घरात नाही असं पाहून कुणाचं लक्ष नाही असं पाहून लगबगी आपल्याला झालेलं पहिलं अपत्य त्याच्या बापाच्या दृष्टीला पडावं या उद्देशाने त्याची आई घेऊन आली होती सावरकर म्हणतात नवप्रसवत व जननी मजला दावित असताही गुरुजन मर्यादेने म्या बहु पाहिले नाही तुझ्या आईने तुला माझ्याकडे आणलं होतं मी पाहावं तुला म्हणून पण आजूबाजूला वडील माणसांचं लक्ष झालं या भीतीने मी तुझ्याकडे पाहिलं नाही मी तुला पटकन जवळ घेतलं आणि तुझ्या पटकन पापा घेतला तुझा तो कोवळा स्पर्श मला पहिल्यांदा झाला त्या स्पर्शाच्या आनंदा आनंदातिरेकानं त्याही वेळी माझ्या डोळे मिटलेलेच होते मला तुला पाहता आलं नाही सावरकरांना मुलगा होता सावरकरांना बायको होती नातेवाईक होते मित्र होते या सगळ्यांवर सावरकरांचं सा प्रेम असेल पण या सर्व प्रेमांवर मात करणारं प्रेम या माणसाने आपल्या मातृभूमीवर केलेलं होतं हिच्याशिवाय दुसरं त्यांच्या आयुष्यामध्ये कैवल्य नव्हतं असं एखादं आयुष्य आपण आठवून पहा डोळ्यासमोर उभं करून पहा म्हणजे सावरकरांच्या साहित्यामध्ये प्रगट झालेला अनुभव हा कसा अलौकिक अनुभव असं मी का म्हणतो ते तुमच्या लक्षात येईल एक वेगळंच असं दर्शन सावरकरांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतं हा अग्रक्रमाचा विषय तुझ साथी ते जनन आणि तुझं वीण जनन ते मरण ज्यामध्ये तुझा विचार नाही असं दीर्घायुष्य जरी मला मिळालं आई तरी ते, ते मला मरण प्राय दुःख देईल आणि तुझ्यासाठी पत्करावं लागलेलं मरण सुद्धा मला जीवनासारखं संजीवक ठरेल असं प्राधान्य एखाद्याच्या जीवनामध्ये स्वातंत्र्याला त्याच्या मातृभूमीला मिळू शकतं याची कल्पना आपल्याला करता येणार संपूर्ण जीवन सावरकरांचं त्यात व्यक्त झालेलं असं आपल्याला दिसेल सप्तर्षी काय विरोहछ्वास काय महासागर काय त्यांच्या कोणत्याही कविता आपण आठवून पाह त्यातल्या त्यात त्यांच्या आत्मनिवेदनात्मक कवितांमध्ये खरे सावरकर आपल्याला भेटतात सावरकर विलायतेमध्ये होते शिकायला विलायतेमध्ये होते आणि त्याच वेळेला त्यांच्यावर निष्कासनाचा आदेश बजावला गेला होता या देशामध्ये त्यांना पुन्हा प्रवेश करता येणार नाही सावरकरांना वाईट वाटलं एक दिवशी संध्याकाळी फिरायला गेले समुद्राच्या काठावर बसले समुद्राकडे पाहत राहिलेत पाहता पाहता त्यांची तंद्री लागली त्यांच्या मनामध्ये कल्पना आली की हा समुद्र एकाच वेळी मला आणि माझ्या मातृभूमीला स्पर्श करतोय पण मला बाकी माझ्या मातृभूमीला परत फिरण्याची सोय नाही अनावर अशा रीतीच्या दुःखांच्या उर्मी त्यांच्या अंत्यकरणात दाटून आल्यात आणि अनिवार्यपणे त्यांच्या तोंडातून तुं ओळी बाहेर पडल्यात ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला मन तळमळत नव्हतं सावरकरांचे पंचप्राण तळमळत होते इतकं त्यांच्या आपल्या मातृभूमीवर प्रेम होतं आणि तिच्या वियोगाचा तडफडाट त्यांच्या अंत्यकरणाला जाणवत होता त्या समुद्राकडे पाहता पाहता लहानपणापासून त्यांना आठवलं मन मातेच्या चरणतला तू धुता मी नित्य पाहिला होता एक दिवशी तू मला म्हणालास माझं वदलासी अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू काय वैविध्य सृष्टीमध्ये काय वैचित्र्य आहे काय सौंदर्य आहे काय श्रीमंती आहे काय इथे राहिला चल माझ्याबरोबर तेव्हा तुझ्याबरोबर येण्याच्या कल्पनेने माझ्या मातृभूमीचा अंतकरण विराहाच्या भावनेने व्याकूळ झालं तेव्हा ती तुला तू तिला आश्वासन दिलं म्हणालास तई जननी हृत विरह शंकितची झाले परितुवा वचन तिथं दिधलेस मार्गज्ञ स्वय मीच पृष्ठी या परत आणीन काही काळजी करू नकोस मी याचा वाटाड्या मी याचा मार्गदर्शक मी याला माझ्या पाठीवर घेऊन जाईन आणि परत आणीन लगेच शुक पंजरी वा हरण शिरावा पाशी ही फसगत झाली आयशी पोपट पिंजऱ्यामध्ये शिरावा हरिण पाशामध्ये शिरावा त्याप्रमाणे तुझ्या वचनांवर भुलून मी आलो आणि इथे अडकून पडलो आता यानंतर समजूत घालशील की इथे काय कमी आहे इथे सुख आहे समृद्धी आहे श्रीमंती आहे स्वातंत्र्य आहे आरोग्य आहे तुझ्या देशामध्ये काय आहे दारिद्र्य आहे अज्ञान आहे पारतंत्र्य आहे दुर्दशा आहे कवी म्हणतो नभी नक्षत्रे बहुत एक परिप्यारा मज भरत भूमीचा प्या तारा आकाशामध्ये अनेक दैदिप्यमान रत्न असतील पण मला आवडणारा एकच तारा तो माझ्या मातृभूमीचा प्रासाद येथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी मला माझ्या आईची झोपडी इथल्या भव्य प्रासादांपेक्षा सुद्धा आवडते इथल्या स्वातंत्र्यापेक्षा वनवास तिच्या जरी वनीचा तो मला चालेल तेव्हा मला तिकडे घेऊन जा मला तिकडे घेऊन जा मला जाऊ दे कवी असं बोलतोय समुद्रावर लाटा उचंबलत होत्या लाटांवर फेस होता कवीच्या मनामध्ये कल्पना आली की या फेसाच्या रूपाने हा जणू मला हसतोय माझ्या भावनांची टिंगल करतोय हेटाळणी करतोय मला हिणवतोय त्यामुळे कवी संतप्त झाला आणि म्हणाला या फेन मिशे हसी निर्दया कैसा का वचनभंगीशी ऐसा अरे विश्वासघात करतो पुन्हा मला हिणवतोयस हसतोयस माझा माझ्या दुःखावर डागणा देतोयस लक्षात ठेव कवितेला धमकी देतो बहु जीवलग गमते रे अबलान माझी ही मातारे मला अत्यंत आवडणारी माझी माता अबलाय असं समजून परतंत्रय असं समजून तू वाटेल तसा अन्याय करायला माझ्यावर प्रवृत्त होत असतील तर लक्षात ठेव हो। बहु जीवलग गमते चित्ता रे अबलान माझी ही मातारे कथिल हे अगस्तीचा रे जो आचमणी एक वेळ तुझा प्याला सागरा प्राण तळम एकाच आचनमाना आचमनामध्ये ज्यांनी तुला पेऊन टाकलेलं होतं त्या अगस्तीकडे माझी आई तक्रार केल्याशिवाय राहणार नाही आपल्या दुःखावर डागण्या देणाऱ्या क्षितिजापर्यंत पसरलेल्या त्या समुद्राला सुद्धा आत्मविश्वासानं ताकीद द्यायला कवी प्रवृत्त झाला आहे असं आपल्याला कळेल बाबाराव सावरकरांना अटक झाली धाकट्या सावरकरांना अटक झाली तात्याराव त्यावेळेला विलायतेमध्ये होते सावरकर कुटुंबामध्ये कोणीही पुरुष माणूस उरलेला नव्हता सगळं कुटुंब उघड्यावर पडलं हे विशेष नाही परिचित माणसं सोडा आप्त सुद्धा येत नसत ओळख द्यायला तयार नसत सावरकर कुटुंबियांशी आपला परिचय अशी संशय येण्याची भीती आपल्याला अद्दल घडेल या भयाने कुणीही त्यांच्याकडे येत नव्हतं नाशिकचा तो पांगळा शाहीर होता कवी गोविंद नावाचा सुंदरमी होणार अहो मी मरणाने जगणार म्हणणारा हा नाशिकच्या काळारामाच्या मंदिरामध्ये पोथी वाचायचा आणि या पोथीसमोर बापण्यांनी आणून ठेवलेल्या त्या धान्यांच्या ज्या मुठी असत ते सगळं धान्य एकत्र करून हा त्यानंतर सावरकर कुटुंबाला पोचवायचा आणि मित्रांनो तुमच्या माझ्या स्वातंत्र्याकरता अवघ्या कुटुंबाने हौतात्म्य पत्करलेल्या सावरकर कुटुंबाचा निर्वाह त्यावेळेला सार्वजनिक पोथीसमोर ठेवल्या गेलेल्या धान्याच्या मुठींवर व्हायचा राहवलं नाही एक दिवशी येसू बहिणींना आणि विलायतेमध्ये त्यातल्या त्यात मुक्तता अनुभवणाऱ्या आपल्या पुत्रप्राय दीराला त्यांनी पत्र पाठवलं त्यात हा प्रश्न विचारला की कशाला तुम्ही आपल्या संसारात आणला कशाला आपल्या वंशामध्ये आणला आमची अशी दुर्दशा करायची होती देशभक्तीच्या नशेमध्ये तुम्ही निघून गेलात कोणी तुरुंगात गेले कोणी निष्कासित झालेत आमचं काय काय दशा केली तुम्ही आमची कशासाठी केली ही सगळी पत्र सावरकरांच्या हातात पडला त्याने ते वाचलं मन कळवळून गेलं असेल कारण आईसारखं प्रेम केलं होतं त्या माऊलीनी सावरकरांवर पण काय धीराचा हा माणूस त्याने उत्तर दिलं सांत्वन नावाची सावरकरांची एक कविता आहे मराठीमध्ये जे पत्रवाङ्मय प्रसिद्ध होईल अजरामर होईल त्यामध्ये सावरकरांच्या आपल्या वहिनींना लिहिलेलं ले एक पत्र आहे त्या पत्राची सुरुवात अशी आहे जयासी तुवा प्रतिपाळली मातेचे स्मरण होऊ न दिले लहानपणापासून आमच्या आईची आठवण तू होऊ दिली नाहीस इतकं वात्सल्य तू आमच्यावर केलं श्रीमती वहिनी वत्सले बंधू तुझा तो तुझ नमी मी आशीर्वाद पत्र पावले जे लिहिले ते ध्यानी आले तू मिळालेलं तू पाठवलेलं पत्र मिळालं मजकूर समजला आता इथे मायना संपला आणि उत्तराला सुरुवात झाली काय म्हणालात वहिनी कशासाठी आमच्या वंशामध्ये तुम्हाला आणलं दीर लिहितो वहिनींना त्या अवस्थेतल्या धन्य धन्यमचा वंश सुनिश्चय ईश्वरी अंश की रामसेवा पुण्यलेश आमच्या भागीला झाला आमचा वंश धन्य आहे असं मी मानतो ईश्वरी अंश त्या वंशामध्ये असं मी मानतो प्रभू रामचंद्राची सेवा करण्याचं पुण्य या वंशाला लाभलेलं आहे याचा मला अभिमान वाटतो पुढे लिहितात सावरकर वहिनी वहिनी अ जगामध्ये रोज अनेक फुलं फुलतात विकास पावतात गळून खाली पडतात पायदळी जातात मातीमोल होतात कोणी त्या त्याची गणना ठेवू दिली अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोन जाती तयाची महती गणती ठेवली असे या असंख्य फुलांमध्ये एखादं भाग्यवान फुल असं असतं की स्वतः गजराज आपला डौलदार पदन्यास करीत त्याच्यापर्यंत येतो आपला सोंडेरी त्याला उचलतो आणि प्रभूच्या मस्तकावर नेऊन त्याची स्थापना करतो असं एखादं फुल भाग्यवान आमचा वंश असा भाग्यवान आहे भारतामध्ये थोडी का लोकसंख्या थोडी काय घरं आहेत पण आपल्या मातृभूमी करता हौतात्म्य पत्करण्यासाठी परमेश्वरांनी माझ्या घराण्याची निवड केली हा त्याने आमचा केवढा मोठा सन्मान केला परिजय गजेंद्र शुंडेने उपटिले श्रीहरीसाठी मेले कमर पुष्पते अमर ठेले मोक्षदायी पावन धन्य धन्य अमुचा वंश सुनिश्चय ईश्वरी अंश की रामसेवा पुण्यलेश आमूच्या भाग्य निवड करावी या घराण्याची निवड करावी केवढा मोठा विश्वास परमेश्वराने आमच्यावर प्रगत केलेला आहे की स्वातंत्र्या करता हौतात्म्य पत्करण्यासाठी हेच घर योग्य आहे तू आमच्याबद्दल बोलतेस वैनी तुला सांगतो माझ तर मत असं आहे आम्हाला होय ती वंशलता निर्वंश जिचा हो देवाकरिता निर्वंश झाला तरी चालेल मला त्यात खेत नाही मला त्यात दुःख नाही मला त्यात अत्यंत धन्यता आहे या पद्धतीने या माणसाने आपल्या त्या व्यथित वहिनींची समजूत घातली ब्रिकांच्या तुरुंगामध्ये होते एक दिवशी प्रकृती अत्यंत नादुरुस्त झाली आता आपण जिवंत या तुरुंगातून बाहेर पडू की नाही किंवा नये अशी शंका उत्पन्न झाली त्यावेळेला सावरकरांनी स्वतःचं मृत्यूपत्र तयार केलं त्या मृत्यूपत्रामध्ये आपल्या आईन उमल त्या तारुण्यातल्या आठवणी दिलेल्या होत्या वैशाखीचा कुमुदनाथ नभात होता वैशाख ऋतूचं चांदणं पडलेलं आहे गच्चीवर आपण बसलो आहोत जेवतो आहोत आनंदाच्या गोष्टी करतो आपण भेंड्या लावतो स्पर्धा करतो आम्ही असं म्हटलं की आम्ही वीर पुरुष हो तुम्ही म्हणालात आम्ही चितोड युवती आम्ही तुमच्या मागोमाग बलिदान करू देशाच्या स्वातंत्र्याकरता अशा स्पर्धा चाललेलो होत आठवतात त्याला आणि नंतर त्यांनी मातृभूमीला विश्वा विश्वासात घेऊन सांगितलं आई तुला खरं सांगतो हे मातृभूमी तुझला मनवाही येणे मन मी तुला अर्पण केलं मनामध्ये तुझ्या मुक्ततेशिवाय तुझ्या सुखाशिवाय अन्य कुठलाही विचार नव्हता अन्य कुठलीही कल्पना नव्हती अन्य कुठलंही स्वप्न नव्हतं हे मातृभूमी तुझला मनवाही आले वक्तृत्व वाभव विभवही तुझा अर्प जेवढं मला शब्द सामर्थ्य प्राप्त झालं वक्तृत्व प्राप्त झालं आई सगळं तुझ्या कारणाकरता खर्च केला तू त्याची अर्पिली नवी कविता रसा आला माझी रसाळ कविता तुझ्या विषयावर दिली त्यासाठी तुला अर्पण केली लेखांप्रती विषय तूच अनन्य झाला लेख सुद्धा आई तुझ्या विषयावर लिहिलेत दुसऱ्या अन्य कुठल्याही विषयावर लिहिले नाही बस धनस्थंडिली ढकलिला ढकलिली ढकलेली ग्रहवित्तमत्ता संपूर्ण संपत्ती आई तुझ्या स्थंडिलावर मी अर्पण केली दावा नलीच वहिनी नवपुत्र कांता माझी वहिनी येसू वहिनी तुझ्याकरता नवपुत्र माझा प्रभाकर तुझ्याकरता खर्च झाला माझी बायको सुद्धा तुझ्याकरता दुःख सहन करते तुझ्याच थंडीलावर आता माझा पितृप्राय वरिष्ठ बंधू परमकारुण पुण्यसिंधू बाबाराव सावरकर मी ढकललावर प्रिय बाल झाला माझा धाकटा भाऊ बाळ तुझ्याच कारणाकरता मी अर्पण केला मोठा भाऊ लहान भाऊ वहिनी बायको मुलगा संपूर्ण संपत्ती जे होता नव्हतं ते सगळं वैभव तुझ्या मुक्तते करता आई खर्च केला मला त्याचं वैषम्य वाटत नाही मला त्याचं दुःख वाटत नाही उलट असं वाटतं हे काय बंधू असतो जरी सात आम्ही दिधले असते बरी दुर्दैवानं तीनच भाऊ होतो तुझ्या करता खर्च केलेत पण सात भाऊ लाभले असते तर सातीच्या साती, साती भाऊ माझ्या मातृभूमीच्या मुक्ततेकरता बळी देण्यामध्ये मला येतकिंचित वाईट वाटलं नसत माझे मृत्यूपत्र नावाची सावरकरांची ही कविता प्रसिद्ध आहे क्रांतिकारकाच्या फाशी गेल्यानंतर म्हात्या आईला भेटायला काही लोक गेलेत म्हणाले आई वाईट वाटत असेल नाही आपला मुलगा फाशी गेला देशाकरता आता आपल्या घरामध्ये आधार कोणी राहिला नाही वाईट वाटत असेल नाही ती माऊली म्हणाली खरंच वाईट वाटतं फार वाईट वाटतं पण यासाठी नाही वाईट वाटत की माझा मुलगा फाशी गेला माझ्या देशाच्या स्वातंत्र्याकरता फाशी जाण्याकरता अजून एखादा मुलगा मला नाही याचं मला वाईट वाटतं हे धैर्य हे उदात्त अशा रीतीचं मन या सावरकरांच्या प्रेरणेतून प्रगट झालेलं आहे हे आपण लक्षात घ्या सावरकर परत आले परत आल्यानंतर ती प्रसिद्ध मार्शिरीसची उडी झाली त्या उडीच्या वेळेला सावरकरांच्या जन्म जन्मसुद्धा अद्भुत आहेत बरं का जगामधल्या कुठल्याही कवितांना असं जन्म लाभला नसेल उडी आणि मार्शलिसच्या किनाऱ्याकडे जात चाललेत पोहोचुकीने सांगता येत नव्हतं बंदिवान होते आपण पोहोचू की नाही सांगता येत नव्हतं अत्यंत मोठं जोखमीवरचं जीवावरचा अशा साहस पत्करलेलं होतं तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असा धैर्याचा पुरवठा मनाला राहावा यार्थी कवच मंत्र म्हणून एक कविता सावरकरांच्या मनामध्ये उमलली अनादिमी मी अनंत मी अवध्य मी मला मारेल रिपू कवणा जगती जन्मला अरे विनायक दामोदर सावरकर नावाचा माणूस बंदीवान समुद्रामध्ये उडी टाकतो मरेल बुडेल किंवा जगेल सुद्धा काय परवा करू त्याचा म्हण मी तो नाहीच आहे मी तो अनाधी मी अनंत मी अवध्र मला कोण मारू शकतो या रीतीची ती मनोगत व्यक्त करणारी कविता आत्म्याच्या अमरतेचं स्तोत्र गाणे ती कविता देहाच्या नश्वरतेबद्दल यत्किंचित वैषम्य न बाळगणारी कविता सावरकरांना त्या अवस्थेमध्ये स्फुरावी अंदमानमध्ये होते तिथे तर एक अद्भुत चमत्कार घाल कमला नावाच्या काव्याचा जन्म मित्रांनो बंदिवासामध्ये झालेला आहे भगवान कृष्णाच्या जन्माप्रमाणे तुरुंगामध्ये झालेले आहे कोठडीमध्ये झालेले आहे त्याहीपेक्षा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावरकरांच्या कवितांच्या जन्म सुद्धा अत्यंत रोमांचकारक आहेत माणसाला थरारून टाकणाऱ्या जन्म कहाण्या आहेत आराम खुर्चेवर बसून आणि आकाशाकडे पाहत सवडीनं काव्य करण्याचे योग सावरकरांच्या आयुष्यामध्ये फारसे आले नाहीत अत्यंत दाहक अशा रीतीचे जीव घेणे अनुभव संपूर्ण अस्तित्वाला होरपोलून टाकत असताना सावरकरांच्या अंतःकरणामध्ये प्रतिभेचे ओझर ओहर पाझरत होते असं आपल्याला दिसून जाईल कमला काव्याचा जन्म तर अद्भुत आहे जगामधल्या कोणत्याही काव्याला हे भाग्य लाभलं नसेल अंदमानच्या अंधार कोठडीमध्ये सावरकर होते आणि त्यांच्या अंतःकरणातला कालिदास जागृत झाला आणि कमला काव्य प्रसवू लागला एकामागून एक ओळी होत होत्या शेवटी त्या सासवाव्यात कुठे हे त्यांना कदेनासं झालं म्हणून घायपात्या त्या काठ्यानी तुरुंगाच्या दगडी भिंतीवर जगातलं हे पहिलं खांड खंडकाव्य अवतीर्ण होऊ लागलं एक ठिकाणी संपलं की दुसरी भिंत घ्यावी अशा रीतीने सावरकरांनी ते काव्य पूर्ण केलं संपलं की कंठस्थ करत जावं आणि पुढचं काव्य लिहित जावं त्यानंतर त्या कोठडीतून सावरकरांची बदली झाली आणि त्यांच्या कोठडीमध्ये बिहारचे एक देशभक्त राम हरी हे आले एक दिवशी लक्षपूर्वक पाहिल्यानंतर त्यांना आपल्या कोठडीच्या भिंतींवर काहीतरी लिहिलेलं लक्षात आलं काय लिहिलं त्यांच्या लक्षात येईना परंतु आपल्यापूर्वी या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर होते त्यांना आठवलं आणि त्यांनी हे लिहिलेलं असलं पाहिजे असं त्यांच्या मनाने घेतलं लिहिलेलं होतं ते त्यांच्या भाषेत नव्हतं अपरिचित अशा मराठी भाषेत होतं पण स्वातंत्र्यवीरांनी रचलेलं ते आहे या भावनेनी रामहरिनी ते संपूर्ण काव्य कंठगत केलं नुसतं कंठगत केलं नाही रामहरींची मुक्तता लवकर झाली रामहरी कलकत्त्याला उतरलेत लगलोग मुंबईला आलेत आणि सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांना ते भेटलेत आणि तुरुंगाच्या भिंतींनी त्यांच्या कानामध्ये सांगितलेलं सावरकरांचं जे अभूतपूर्व अशा रीतीचं खंडकाव्य होतं ते खंडकाव्य त्यांनी घडाघडा बाबारावांसमोर म्हणून दाखवलं बाबारावांनी ते उतरून घेतलं आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमानला असतानाच विजनवासी या टोपण नावाने हे काव्य प्रसिद्ध झालं अशी या काव्याची जन्मकहाणी मार्सेलिसचा उडी टाकली शेवटपर्यंत आपण पोचू की नाही याची शाश्वती नव्हती अशा वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये धैर्याचा पुरवठा हा कायम राहावा यासाठी कवचमत्र म्हणून मंत्र म्हणून सावरकरांनी ते अमर काव्य लिहिलेलं आहे अनादिमी अनंतमी अवध्यमी मला मारिल रिपू कवण असा जगती जन्मला अशा सगळ्या काव्यांच्या जन्मकथा त्यांच्या अत्यंत रोमांचकारक का आहेत असं आपल्या लक्षात येईल या काव्याच्या जन्माबद्दल स्तिमित होऊन नागपूरचे आमचे बोबडे नावाचे कवी होते त्यांनी ज्याचे त्याला समर्पण या नावाने कविता आली आणि कमला काव्याच्या सुरुवातीला त्या उद्यानाचं वैभवशाली वर्णन करत असताना शेवंतीला पिवळा रंग कसा प्राप्त झाला याचा उलगडा करताना सावरकर म्हणाले होते आणि हे कविराया तू शिकलास तरी कुठे दिव्या ही किमया या, या पाकळ्यांना या कोमल पाकळ्यांना इतका सुंदर रंग अर्पण करण्याची ही किमया तू कुठे शिकलास ते शब्द आणि त्याच ओली घेऊन कमला काव्याच्या जन्माबद्दल बोबडे कवींनी सावरकरांना विचारलं आणि हे कविराया तू शिकलास तरी कुठे दिव्या ही किमया आम्हा स्वयंमन्य नराज इथे सृष्टीच्या सहवासीही क्षणस्फूर्तीनं लाभते भुयारात तुरुंगाच्या बसून ही सख्या तिथे तुझ तुझ जिवंत काव्याची रसरम्य अशी फुले सुवास मत्त पाहून निर्मिता मन हे डुले अरे आम्ही सृष्टीच्या उन्मादक सहवासात असतो त्यावेळेला आम्हाला काव्याचं स्फुरण होत नाही तू तर मृत्यूच्या सान्निध्यात होतार आणि त्या ठिकाणी हे सुंदर काव्य कमल तू उत्पन्न करू कसा करू शकलास अशी ती एक कविता बोबडेंनी लिहिली राजशेखराने वाङ्मयाचे दोन प्रकार केले आहेत दोन तो वाङ्मयम द्विधम शास्त्रम काव्यंच वाङ्मयाचे दोन प्रकार असतात शास्त्र आणि काव्य शास्त्र म्हणजे विवेचन करणारं आणि काव्य म्हणजे आल्हाद देणारं शिकवणारं वाङ्मय आणि रिझवणारं वाङ्मय वैचारिक वाङ्मय आणि ललित वाङ्मय असे त्याचे आपण दोन प्रकार करतो सावरकरांच्या लेखनामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे दोन भाग दिसतील एक प्रज्ञाप्रेरित वाङ्मय आहे आणि दुसरं हे प्रतिभाप्रेरित वाङ्मय आहे सावरकर असं म्हणालेत की प्रामुख्याने माझी लेखणी मी तलवारीसारखी फिरवलेली आहे कुठे त्यात तुम्हाला प्रतिभेची चमक आढळली असेल तर त्याला माझा इलाज नाही ही गोष्ट खरीच आहे की ज्या काळामध्ये सावरकरांचा उदय झाला आणि विशेषत ज्या कारणासाठी त्यांचा उदय झाला त्याच कारणासाठी आपल्यामधल्या सर्व ऊर्जेचा आणि शक्तींचा विनियोग त्यांना करावा लागला प्रज्ञेचा तर करावाच लागला वक्तृत्वाचा करावा लागला वाणीचा करावा लागला बुद्धीचा करावा लागला परंतु प्रतिभेचा सुद्धा त्यांना वापर त्यासाठीच करावा लागला त्यांना करावा लागला हे महत्त्वाचं नाही इतरांनी त्या काळामध्ये त्याच प्रकारचा वापर करावा अशा रीतीचा आग्रह त्यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये धरल्याचा आपल्याला प्रसिद्धच आहे आता प्रज्ञाप्रेरित जे वाङ्मय आहे ते अतिशय विचारांना जागृती आणणारं वाङ्मय अत्यंत विचार प्रेरक क्वचित विचार प्रक्षोभक अशा रीतीचं सुद्धा वाङ्मय आहे सावरकरांच्या ज्या क्ष किरणे किंवा सावरकर साहित्याचे जे भाग आहेत ते किंवा जात्युच्छेदक निबंध यासारख्या पुस्तकांचा आपण उल्लेख केला तर आपल्या असं लक्षात येईल की ज्या समाजाचं त्यांना भाविक कालामध्ये नेतृत्व करायचं होतं त्या समाजाच्या भावनांवर आणि श्रद्धांवर प्रहार करण्याचं अत्यंत कठोर कार्य हो। सावरकरांना त्या लेखनाच्या निमित्ताने करावं लागलं या समाजाच्या हाती स्वराज्याची सूत्र सोपवण्यासाठी सावरकरांनी आपला अलौकिक अशा रीतीचा जीवन यज्ञ आरंभलेला होता तो समाज केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे संघटनेच्या दृष्ट्या नव्हे तर बौद्धिकदृष्ट्या वैचारिक दृष्ट्या सुद्धा बलिष्ठ राहावा अशी त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी त्यासाठी त्यांच्या मनामधली जी अंधश्रद्धांची कोळिष्टकं असतील जलमट असतील ती काढून टाकण्याचा बुद्धिपूर्वक प्रयत्न केला त्यातून सावरकरांचं हे विज्ञानपूत अशा रीतीचं सा वैचारिक साहित्य उत्पन्न झालं असं आपल्याला दिसेल सावरकरांचे विशेषत जात्युच्छेदक निबंधांसारखं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयामध्ये मा भारतामध्ये जाती उत्पन्न कशा झाल्यात वर्णातून उत्पन्न झालंय की व्यवसायातून उत्पन्न झाल्यात याचा अत्यंत मौलिक शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे अत्यंत शास्त्रपूत अशा रीतीचं विवेचन सावरकरांनी त्यासाठी केलं आहे आणि या जाती ज्यामुळे त्यांचा हिंदू समाज हा ठिकठिकाणी अत्यंत क्षीण आणि दुर्बल होत चालल्याचं त्यांच्या लक्षात आलं तो पुन्हा प्रबल कशा होईल या रीतीनं या सर्व जाती निर्मूलनाचंही शास्त्र त्याने आपल्यासमोर उलगडून दाखवलेलं आहे त्यामुळे सावरकर म्हणतात की या जाती वर्णजात मानणं यापुढे आपण थांबवलं पाहिजे आणि कर्मजात जाती व्यवस्था आपण स्वीकारली पाहिजे कर्म म्हणजे व्यवसाय त्या व्यवसायानुसार होणारे जे भेद आहेत ते स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही पण त्या भेदांचा फायदा असा आहे की वर्णजात भेद स्वीकारले की त्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव येतो आणि त्या श्रेष्ठ कनिष्ठ भावांमध्ये सुद्धा माणसाची जबाबदारी फार थोडी असते जन्मजात मानल्यामुळे आपाप ईश्वर निर्मित आहे ही भेदव्यवस्था अशा रीतीचा ग्रह बळावत जातो आणि या भेदव्यवस्थेबद्दल सुद्धा ईश्वरनिष्ठे इतकी श्रद्धा बाळगली जाते त्यामुळे ही भेदव्यवस्था ही आपल्याला नाहीशी करणं अत्यंत अवघड होऊन बसतं सावरकरांनी कर्मजात म्हटलेलं आहे ज्या त्याच्या कर्मानुसार आणि व्यवसायानुसार जर आपल्यामध्ये भेद पडलेत तर त्यामध्ये कुठलाही उच्च नीचे भाव येणार नाही आणि त्यामध्ये विषमसुद्धा सुद्धा विषमता सुद्धा उत्पन्न होण्याची भीती नाही असं सावरकर मानत असत आणि त्यातून त्यांनी आपलं सर्व निबंधलेखन केलं किर्लोस्कर मासिकातून त्या काळामध्ये लिहिलेले सावरकर साहित्यामधले जे लेख आहेत त्यांचे ते आपण पाहिले तरी असं लक्षात येईल की उर्वरित संपूर्ण हिंदू समाजासाठी केवळ अस्पृष्ट असं ज्या ज्यांना ते म्हणत असत त्यांच्यासाठीच नाही उर्वरित सर्व हिंदू समाजासाठी त्यांनी अत्यंत बुद्धिपूर्वक अशा रीतीचा विचार केलेला आहे आणि यांच्यामध्ये मग ते जातीवाद असो अस्पृश्यता असो किंवा रूढी असो अंधश्रद्धा असो यांचा भंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि अत्यंत शास्त्रीय अशा रीतीची दृष्टी त्यांनी वापरली त्यांचे काही निबंध प्रसिद्ध आहेत तुमच्या माझ्या काही सणांवर त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत या सणांमधल्या ज्या अपप्रकार आहेत अपप्रवृत्तीन उत्पन्न झालेले ज्या अपप्रकार आहेत त्यांनी अत्यंत कठोरपणे त्यांच्यावर प्रहार केलेला आहे असं तुम्हाला दिसेल हा प्रहार करतानाचा जो सावरकर आहे तो आपल्याला अतिशय कठोर वाटतो तो अतिशय कठोर निर्दय सुद्धा वाटतो परंतु सावरकर हिंदू समाजाबद्दल भारतीय समाजाबद्दल निर्दय नव्हते याचं कारण त्यांनी हिंदुत्वाची जी व्यापक व्याख्या स्वीकारलेली आहे त्यामध्ये या राष्ट्रामध्ये राहणारे रा या राष्ट्रावर श्रद्धा ठेवणारे जे लोक असतील ते सर्व हिंदू पण त्या हिंदूंमधली कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा त्यांना सहन होणारी नव्हती त्यामुळे बुद्धप्रमाण्याचं निकष हातात घेऊन शस्त्र हातात घेऊन त्यांनी त्या ते सर्व समजुतींवर अत्यंत निर्दय अशा रीतीचे प्रहार केलेले आहेत असं आपल्याला दिसेल हा जो समाज सुधारक सावरकर आहे वैचारिक पातळीवरच तो थांबला नाही तर कार्याच्याही क्रियेच्याही पातळीवर तो उतरलाय असं आपल्याला दिसेल स्वतः आगरकरांनी सुधारकांचे दोन भाग केल्याचं आपल्याला आठवत असेल एक करते सुधारक आणि दुसरं बोलके सुधारक जे ज्यांना सुधारणा पटलेली असते समाजामध्ये परिवर्तन व्हावं असं ज्यांना वाटतं आणि त्यानुसार जे बोलून दाखवतात त्यानुसार जे विचार करतात त्यानुसार जे बोलून दाखवतात परंतु आपण जे बोलतो आणि आपण ज्या श्रद्धा बाळगतो त्या कार्यान्वित करण्याचं धैर्य ज्यांच्यामध्ये नसतं ते सगळे बोलके सुधारक आणि जे आपण बोलतो त्या आचरणामध्ये आणण्याची हिंमत जे दाखवतात ते सगळे करते सुधारक महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने त्याही काळामध्ये बोलक्या सुधारकांची संख्या जास्ती होती आणि कर्त्या सुधारकांची संख्या कमी होती या कर्त्या सुधा कर, सुधार सुधारकांमध्ये महात्मा फुल्यांचं नाव आपल्याला घेता येईल आणि त्यानंतर मग स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव आपल्याला घेता येईल सावरकरवाद सावरकरांनी जो सुधारणावाद आपल्या लेखनामधून मांडला त्या सुधारणावादानुसार आपला जीवनक्रम ठेवल्याचं विशेषतः त्यांच्या रत्नागिरीमधल्या स्थानबद्ध आयुष्यामध्ये आपल्याला दिसून येतं सावरकर रत्नागिरीला ठेवले गेलेत अंदमानमधून सोडल्यानंतर ती एक प्रकारची त्यांची जन्मठेपच होती त्यांना राजकीय चळवळीमध्ये भाग घेण्याकरती निर्बंध लादण्यात आलेले होते आणि त्यामुळे सामाजिक धार्मिक वाङ्मयीन अशा विषयावर चिंतन आणि लेखन करण्याची त्यांना मुभा होती त्या त्या सगळ्या निर्बंधांचा वापर किंवा त्या मर्यादित स्वातंत्र्याचा वापर आपल्याला ज्या स्वातंत्र्यासाठी आपण लढा देतो आहोत त्या स्वातंत्र्यासाठी आवश्यक असणारी पात्र ठरणारी प्रजा उत्पन्न करण्याच्या कामामध्ये त्यांनी केला असं आपल्याला दिसून येईल एक प्रकारे असं म्हणता येईल की ज्या राजकीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी अठराशे सत्त्याण्णव पासून आपला लढा आरंभलेला होता त्या राजकीय स्वातंत्र्याच्या साठी आवश्यक असणारे जे सामाजिक स्वातंत्र्य आहे त्या सामाजिक स्वातंत्र्याचा लढा त्यांनी आपल्या शब्दांच्या तर्फे या रत्नागिरीच्या स्थानबद्ध आयुष्यामध्ये दिला केशसूत असं म्हणाले होते की शब्द शक्तीची तरफ आमुच्या करी विधीने दिली असे ते कुणीती जनता शीर्षावर जग उलथून या देऊ कसे ही शब्दशक्तीची तरफ आपण लोकांच्या शीर्ष्यावर म्हणजे डोक्यावर त्यांच्या बुद्धिमत्तेवर ठेवू आणि त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आधाराने आपण संपूर्ण बौद्धिक परिवर्तन घडवून आणू अशा रीतीची प्रतिज्ञा केशवसुताने केलेली होती सावरकरांनी ती त्यांची प्रतिज्ञा रत्नागिरीच्या स्थानबद्ध आयुष्यामध्ये ही प्रत्यक्षामध्ये आणून दाखवली सावरकरांचं जे काव्य भावनेला आवाहन करून ठेवणारं काव्य त्याकडे जाण्याची त्यांची वृत्ती कमी होती सावरकरांचं संपूर्ण वाङ्मय हे सहेतुक होतं हेतूपूर्ण होतं आणि ते त्यांनी सांगितलेलं होतं की ते हेतूपूर्ण आहे म्हणून त्यामुळे सगळ्या आपल्या प्रतिभाशक्तीचा सुद्धा वापर देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि समाजाच्या सुधारणेसाठी व्हावा असा त्यांचा अखंड प्रयत्न चाललेला होता कधी कधी त्यांची प्रतिभा त्यांच्या या प्रयत्नाला हुलकावणी देऊन स्वतंत्र शरीतीचा काव्याचा विलास करायची तो भाग वेगळा परंतु पूर्ण लेखन जाणीवपूर्वक आणि होणाऱ्या बदनामीची किंमत देण्याची तयारी ठेवून सावरकरांनी अत्यंत हेतुपूर्ण केलेलं आहे ही गोष्ट खरी आहे या हेतूपूर्ण प्रयत्नामध्ये त्यांचं हे निबंध वांग्मय आणि हे निबंध वाङ्मय केवळ शब्दांच्या किंवा लेखनाच्या पात पा पातळीवर राहिलं नाही त्या आचरणामध्ये सुद्धा उतरवल्याचं आपल्याला रत्नागिरीच्या त्यांच्या आयुष्यामध्ये दिसून येईल सावरकरांनी या मर्यादित स्वातंत्र्याचा उपयोग आपल्या समाजाच्या उद्धारासाठी केला आपल्याला असं लक्षात येईल की त्या काळामध्ये रत्नागिरी जिल्हा हा अत्यंत मागासलेला आणि सनातनी आणि प्रतिगामी अशा रीतीचा जिल्हा होता अशा त्या जिल्ह्यामध्ये सावरकरांनी केवढं मोठं परिवर्तन घडवून आणलं जणू काही नियतीनेच त्यांची स्थापना त्या जिल्ह्यामध्ये केली होती आणि या कार्याचा हुंकार त्यामुळेच त्यातून उमटणं अत्यंत शक्य झालं सावरकरांनी त्या ठिकाणी सगळ्या अस्पृष्टांना एकत्र करण्याची सुरुवात केली या अस्पृष्टांची सहभोजन त्यांनी घडवून आणली या सर्व एकत्र त्यांनी केलेत या अस्पृष्टांच्या मनामधला नाही सा बाबा जन्मामुळे उत्पन्न झालेला यासाठी त्यांनी त्यांच्या सार सार्वजनिक सामुदायिक मुंजी केल्यात सगळ्यांना यज्ञोपवित्र अर्पण केलीत सगळ्याकडून गायत्री मंत्राचं उच्चारण त्यांनी करून घेतलं आणि जन्मजात अशा रीतीचं जे आपलं शूद्रत्व होतं ते नष्ट झाल्याचा एक प्रकारचा स्वाभिमान त्यांनी त्या सर्व वर्गामध्ये उत्पन्न करण्याचं काम केलं भागोजी शेठ कीर नावाचे श्रीमंत गृहस्थ होते त्यांनी स्वतः एक मंदिर बांधलं रत्नागिरीला सावरकरांना त्या मंदिराच्या उद्घाटनासाठी बोलावलं भागोजी शेठ म्हणाले मी भंडारी समाजाचा तुमच्या समाजाच्या मंदिरांमध्ये जाण्याची मला परवानगी नसल्यामुळे माझ्या उपासनेसाठी मी हे मंदिर बांधलेलं आहे मंदिराची प्रशंसा करून झाल्यावर सावरकरांनी त्यांना म्हटलं की तुम्हाला आमच्या मंदिरामध्ये प्रवेश नसल्यामुळे तुम्ही हे मंदिर बांधलत तुमची ऐपत होती म्हणून स्वतःच्या आराधनेसाठी स्वतः तुम्हाला मंदिर बांधता आल पण माझ्या समाजामध्ये असे लाखो लोक आहेत की ज्यांना माझ्या मंदिरामध्ये प्रवेश नाही पण तुमच्या इतकी ऐपत नाही त्यांची सोय काय तेव्हा भागोजी म्हणा शे, भागोजी शेठ कीर म्हणाले तुम्ही सांगाल असं मंदिर बांधा सावरकरांनी पतित पावन मंदिराची स्थापना केली रत्नागिरीच्या ऐन मधल्या आळीत मध्यवस्थित मधल्या मध्ये ज्या ठिकाणी सनापतनी प्रवृत्तीचा फार मोठा बडेजाव माजलेला होता त्या ठिकाणी सावरकरांनी पतित पावन मंदिराची स्थापना केली त्या मंदिराच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा त्यांनी एका मेहतर दाम्पत्याकडनं करवली आणि ते मंदिर करता सर्व हिंदूंकरता खुलं केलं फार चांगलं झालं सर्व हिंदूंकरता एक मंदिर खुलं केलं मंदिरामध्ये कसलं आहे जातीभेद मंदिरामध्ये कसला आहे स्पृश्यास्पृश्य भाग जर देवाची सगळी लेकरं असतील तर त्याच्या मंदिरामध्ये सगळ्यांना प्रवेश असला पाहिजे आणि त्याच्या उपासनेचं स्वातंत्र्यसुद्धा आपण सर्वांना दिलं पाहिजे या भावनेने ऐन मध्यवस्तीमध्ये पतित पावन मंदिराची स्थापना झाली इतकंच नव्हे पतित पावन मंदिराच्या आवारातच रस्त्याला लागून सावरकरांनी एक अखिल भारतीय अखिल हिंदू उपहारगृहाची गृहाची स्थापना केली एक हॉटेल त्या ठिकाणी स्थापन केलं त्या हॉटेलाचा जो स्वयंपाकीय होता तो अस्पृष्ट होता जो वाढपी होता तो अस्पृष्ट होता रत्नागिरीच्या ऐन मध्यवस्तीमध्ये अस्पृष्टांनी चालवलेलं एक उपाहारगृह सावरकरांनी तिथे स्थापन केलं त्या उपहारगृहाकडे लोकांचं वळण लागावं म्हणून रोज संध्याकाळी सावरकर स्वतः त्या ठिकाणी जाऊन बसायचे आपण तर त्या ठिकाणचा चहा चिवडा घ्यायचेच पण त्या रस्त्याने जाणाऱ्या प्रतिष्ठाना प्रतिष्ठितांना सुद्धा आग्रहपूर्वक बोलावून त्या चहाची आणि चिवड्याची लज्जत घ्यायला लावायचे आणि हळूहळू त्या ठिकाणचं वलवत वळण वा, ते वाढवीत न्यायचे सावरकरांची मित्रमंडळी होती त्या मित्रमंडळीमध्ये त्यांनी असा एक नियम केला होता की आपल्या साध्या बोलण्यांमध्ये सुद्धा कधीही आपल्या तोंडामध्ये म्लेंछ शब्दाचा उच्चार होणार नाही इंग्रजी फारसी आणि अरबी शब्द उच्चारले जाणार नाहीत शुद्ध मराठीमध्ये आपण बोलू जर बोलण्याच्या भरामध्ये असे शब्द उच्चारले गेलेत कोणाकडनं तर त्याचा हिशेब ठेवला जायचा प्रत्येक उच्चारासाठी एक आणा दंड व्हायचा आणि या दंडाची सगळी रक्कम जमा करून अखिल हिंदू उपहारगृहामध्ये त्याचा विनियोग केला जायचा सावरकरांचे हे सगळे प्रयत्न अशा रीतीने चालू होते असं तुमच्या लक्षात येईल रत्नागिरीला जो वाजंत्री चा भाग होता तोही हिंदूंच्या हातात नव्हता सावरकरांनी त्यासाठी एक पथक तयार केलं त्यांना वाजंत्रीचं शिक्षण दिलं त्यांना वाजंत्रीचे सगळे वाद्य ही स्वतःच्या खर्चाने मिळवून दिलीत आणि हिंदू बँड पथक सावरकरांनी त्या ठिकाणी सुरू केलं या पतिपावन मंदिर त्यांनी स्थापन केलं खरी पण या मंदिराच्या पूजेसाठी त्यांना पुजारी मिळे ना सर्व जिल्हाभर त्यांनी दौरा केला आणि जोशी नावाचा एक मुलगा त्यांनी त्यासाठी आणला आणि त्याला त्यांनी पूजेवर नेमलं या मुलाची उपजीविका ही केवळ पूजेवर चालणार नाही हे लक्षात घेऊन त्याला शिवणकामाचं शिक्षण देवलं आणि शिवणकामाचं शिक्षण देऊन स्वतः शिवणकामाचं मशीन स्वतःच्या निवृत्ती वेतनातून सावरकरांनी त्याला घेऊन दिलं असं सांगतात की सावरकरांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यामध्ये आपले कपडे सावरकर कटाक्षांनी या जोशांकडून शिवून घेत असत अशा रीतीने सावरकरांनी सगळी माणसं ही विशेषतः नवी पिढी तयार केली रत्नागिरीमध्ये असणारे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सावरकरांची भाषणं व्हायची भाषणासाठी एक अट एकच असायची की माझ्या भाषणाचा अध्यक्ष हा पूर्वास्पृश्य असला पाहिजे त्या पूर्वास्पृश्याच्या अध्यक्षतेखाली त्या मंदिरामध्ये भाषण देण्याकरता सावरकर तयार व्हायचे असंही सांगतात की सावरकरांनी त्या मंदिरामध्ये एकदा एका पूर्वास्पृश्य कीर्तनकाराला उभं केलं त्याला कीर्तन शिकवलं त्याला उभं केलं आणि त्याचं कीर्तन त्या मंदिरामध्ये केलं मध्यमवर्गीयांच्या मंदिरामध्ये एका पूर्वास्पृश्याचं कीर्तन आणि निरूपण संपल्यानंतर त्या मंदिराच्या पुजाऱ्याला रीतीनुसार प्रघातानुसार त्या कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये हार घालायला प्रवृत्त केलं अशा रीतीने मध्यमवर्गीयांची मानसिकता हळूहळू दूर करण्याचं काम सावरकर करीत असत सावरकरांनी अस्पृश्यांचा उद्धार केला ही गोष्ट खरी आहे त्यांना स्वाभिमान उत्पन्न केला आपण इतर सग सा, सगळ्यांसारखे आपण आहोत या या पलीकडे जन्माबद्दलचा न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही आपण सर्वांसारखे आहोत असं म्हणून सगळ्यांमध्ये आणायला त्यांनी सुरुवात केली हे जसं केलं तरी हिंदूंमधली सुद्धा अस्पृश्यतेची भावना त्यांनी नष्ट केली असंही आपल्याला म्हणता येईल की सावरकरांनी केवळ अस्पृश्यांचाच उद्धार केला नाही स्पृश्यांचासुद्धा सुद्धा उद्धार केला कारण स्पृश्यांच्या मनामध्ये असणारी ही जी अस्पृश्य अस्पृश्यतेची अमानुष अशा रीतीची जी भावना होती त्या भावनेचं निराकरण त्यांनी केलं आणि त्या सगळ्यांना आपल्या आतापर्यंत त्यक्त असलेल्या बांधवांना आलिंगन देण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये उत्पन्न केली हे एक फार मोठं काम सावरकरांनी त्या काळामध्ये केलं रत्नागिरीला मी गेलो त्यावेळेला त्यांच्या अंत्यवासियांकडून जे कळलं त्यापैकी एका अंत्यवासियांनी सावरकरांच्या आठवणीची दोन पुस्तकं लिहिली आहेत त्यातला हा प्रसंग आहे सावरकर हे सर्व सणांच्या दिवशी सर्व धर्मीय लोकांकडे जात असत हिंदूंच्या सणाच्या दिवशी जात असत हे विशेष नाही पण ख्रिस्ती सणाच्या दिवशी ख्रिस्ती बांधवांकरते शुभेच्छा देण्याकरता देत जात असत मुसलमान सणांच्या दिवशी मुसलमान बांधवांकडे शुभेच्छा देण्यासाठी जात असत आणि हिंदू सणांच्या दिवशी सुद्धा ते जातात दसऱ्याच्या दिवशी जात असत सोनं द्यायला प्रत्येक प्रतिष्ठिताच्या घरी अंगणातूनच त्यांना हाक मारित असत आणि त्यांनी सावरकर आपल्या घरी आलेले हे पाहिल्यानंतर अतिशय आनंदाने आणि उत्साहाने त्यांना आमंत्रण द्यावं आणि तात्यारावांना आत बोलवावं तात्यारावांनी त्यांना एवढंच सांगावं की मी आपल्याला सोनं देण्यासाठी आलो आहे पण माझ्याबरोबर एक पुरुष बांधव आहे हो त्याला घेऊन मी जातो आहे आपल्या घरामध्ये माझ्याबरोबर त्यालाही येण्याकरता जर अनुज्ञा असेल तरच मी येतो त्याला जिथपर्यंत येण्याची अनुज्ञा असेल तिथपर्यंत येतो ते आपल्याला सोनं देतो आणि तिथून मी परत जातो त्यांना बिचाऱ्या ना लोक तो का होईना पण असं म्हणावं लागे की नाही नाही आमच्याकडे तसं काय नाही आपण दिवाणखान्यामध्ये येऊन बसावं सावरकर दिवाणखान्यामध्ये बसत असत आणि बसल्या बसल्या छत्रीच्या त्या मुठीवर हात ठेवून हळूच म्हणत असत तहान ता लागली होती पटकन ते पाणी आणायला सांगत सावरकर म्हणत तसं नको तुमच्या घरामध्ये आड असेल ना माझ्याबरोबर पूर्वास्पृश्य बांधव आहे तो आपल्याकरता पाणी ओढील तुम्हीही प्या आणि मीही पिऊ मीही पिईन मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्या काळामध्ये दसऱ्याच्या दिवशी घराघरामध्ये अशी तहान लागत असे ही तहान ही शरीराची तहान नव्हती ही मनाची तहान होती आपल्या समाजामधली विषमतेची दरी दूर व्हावी विषमतेचं पूर्णपणे निर्मूलन व्हावं यासाठी तळमळणाऱ्या आत्म्याला लागलेली ती असामान्य अशा रीतीची तहान होती आणि ही तहान त्या हिंदूंच्या सणांच्या दिवशी प्रगट होत असे म्हणून सावरकरांवर त्या काळातल्या सर्व तरुण पिढीने प्रेम केलं सनातनी अशी जी जुनी पिढी असे ती सावरकरांवर रागावत असे पण नवीन पूर्ण पिढी ही सावरकरांवर प्रेम करीत होती असं तुमच्या लक्षात येईल त्यामुळे ज्या सावरकरांचा सत्कार झाला रत्नागिरीमध्ये आणि मुंबईहून सावरकर रत्नागिरीला बोटीने आलेत बोटी बोट ही रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर लागता बरोबरच नगराध्यक्षांच्या अगोदर आणि स्वागत समितीच्या अगोदर सावरकरांना उतरल्याबरोबर पहिला हार घालण्याचा मान तिथल्या कोळी जमातीने पटकावला होता ते म्हणाले ते आमच्याकरता या माणसाने काम केलं तेव्हा पहिला हार आम्ही घालू आपाप आप सगळ्यांमधलं एक प्रकारचं जे भेदाचं वातावरण होतं ते दूर झाल्याची कृतज्ञता अशा लहान सहान कृत्यांमधून दिसून येत होती मित्रांनो आपल्याला आठवत असेल सावरकर गेलेत तेव्हा दादरच्या स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा निघाली या अंत्ययात्रेच्या मार्गावर जी चर्चेस होती त्या चर्चेसमधले पादरी हातामध्ये पेटत्या मेणबत्त्या घेऊन सावरकरांच्या अंत्ययात्रेमध्ये सावरकरांचं अंत्यदर्शन घेण्याकरता उभे राहिले होते ज्या ठिकाणी मशिदी होत्या त्या मशिदीतले मुल्ला आणि मौलवी हातामध्ये पेटत्या उदबत्त्या घेऊन या महान देशभक्ताला अखेरचा प्रणाम करण्याकरता रस्त्यावरून रस्त्त। उभे राहिले होते सावरकरांबद्दल बोलताना आपण असं बोलतो ते अमुक समाजाचे होते अमुक लोकांचे होते पण हा देशभक्त होता आणि त्याची देशभक्ती ही संपूर्ण संपूर्ण भेदांच्या अतीत होती ही राष्ट्रीय अशा रीतीची उंचीची देशभक्ती या माणसाची होती या माणसाने जो त्याग केला तो स्वतःच्या समाजाकरता नव्हता तो संपूर्ण राष्ट्राच्या स्वातंत्र्याकरता होता आणि हे स्वातंत्र्य मित्रांनो त्यांच्या समाजासाठी त्यांनी मागितलेलं नव्हतं संपूर्ण राष्ट्राकरता मागितलेलं होतं याबद्दलची कृतज्ञता आणि भक्ती सावरकरांचं अंत्यदर्शन घेताना त्या सगळ्या जमातींमध्ये प्रगट झालेली आपल्याला दिस दिसत होती सावरकरांचं हे कार्य मग ते स्वातंत्र्य प्राप्तीचं असो की समाजाचा बलिष्ठ करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचं असो हे जे कार्य होत ते कार्य पूर्णपणे स्वार्थ निरपेक्ष वृत्तीनं आणि केवळ राष्ट्रीय हिताच्या जाणीवेने त्यांनी केलेलं होतं असं आपल्याला मान्य करावं लागेल सावरकरांचं आयुष्य समाप्त झालं मित्रांनो समाप्त झालं यात आश्चर्य काय नाही याचं कारण सावरकरांच्या आयुष्यामध्ये जर शाश्वत गोष्ट कोणती होती मृत्यू हीच होती मी असं म्हणेन सावरकरांच्या बरोबर मृत्यू नव्हता केव्हा माई सावरकर सावरकरांच्या बरोबर नव्हत्या विश्वास सावरकर सावरकरांच्या बरोबर नव्हता बाबाराव सुद्धा नव्हते बाळासाहेब सुद्धा नव्हते प्रभात चिपळूणकर सुद्धा नव्हते सावरकरांच्या बरोबर अत्यंत विश्वासाने एकनिष्ठपणे वावरणारा जर कोण असेल तर तो मृत्यू होता मृत्यू हा सावरकरांचा शरीर संरक्षक होता मृत्यू कुठे नव्हता सावरकरांच्या बरोबर जात होते मृत्यू त्यांच्यावर पहारा देत होता ब्रायटनच्या समुद्रधुनीवर मृत्यू त्यांच्याकडे लक्ष ठेवत होता ब्रिस्टनच्या तुरुंगामध्ये मृत्यू त्यांच्या आसपास वावरत होता मार्सेलिसला उडी टाकली तेव्हा तर मृत्यूच त्यांचा वाटाड्या होता जेव्हा चौदा महिने लाल किल्ल्याच्या तुरुंगामध्ये हा महापुरुष राष्ट्रपित्याच्या हत्येच्या आदम आरोपाखाली तुरुंगात भगत होता तेव्हा मृत्यूच त्यांचं सांत्वन करीत होता मृत्यूनी इतका वेळ सावरकरांशी इमान राखलं त्याची दया आली या महापुरुषाला आणि तू माझ्याकडे येऊ नकोस मी आपणून तुझ्याकडे येतो म्हणून सावरकरांनी त्याच्याशी करार केला आणि आपणहून स्वतःच्या मनाने त्याच्या मृत्यूचा स्वीकार केला मी म्हणालो सावरकर हे महाकाव्य न लिहिलेलं महाकाव्य आहेत महाकाव्य रचनेचा त्यांचा संकल्प होता आणि प्रयत्नही होता तो पूर्ण होऊ शकला नाही पण महाकवीची दैदिप्रमाण प्रतिभा ज्यांना लाभलेली होती आणि त्यामुळे या माणसाच्या हातून उल उमटलेलं जे अक्षर होतं मग ते गद्य असो पद्य असो इतिहासातलं असो नाटकातलं असो ते महाकाव्याच्या एकेका प्रसंगासारखं होतं मित्रांनो सावरकर महाकवी असतील किंवा नसतील पण सावरकरांचं जीवन हेच एक ऊर्जास्वल अशा रीतीचं महाकाव्य होतं आणि त्यांच्या जीवनातला एक एक महत्वाचा प्रसंग म्हणजे त्या अविस्मरणीय महासागर महाकाव्याचा एक एक सर्ग होता असं एक महापुरुषाचं तुमच्या माझ्यासमोर झळकून गेलेलं तुमचे माझे डोळे दिपवून टाकणारं तुमचं माझं अस्तित्व हादरवून टाकणारं असं जीवन कृतार्थतेने या महापुरुषांनी संपवलं आणि आपल्या स्वतंत्र मातृभूमीचा त्यांनी निरोप घेतला